युवा खेळाडू आहेत. कदाचित येणाऱ्या अपकमिंग क्रिकेट स्पर्धांमध्ये मात्र आपण जरूर या दोनही खेळाडूंना संघामध्ये पाहणार आहोत. परंतु तुर्तास जर आपण पाहिलं, कारण 1983 वर्ल्ड कपच्या अगोदर जर आपण पाहिलं, वर्ल्ड कपच्या वेळेला मला वाटतं विल्स वर्ल्ड कप झाला होता भारतामध्ये, आणि त्या विल्स वर्ल्ड कपमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरनं बॉल बॉयची भूमिका बजावली होती, आणि तदनंतर मात्र तब्बल 28 वर्ष अविरत सेवा केली भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी. तर खऱ्या अर्थानं 12th man राहणं किंवा मैदानावरती बॉल बॉय म्हणून राहणं हे कोणतंही कमतरतावालं काम नाहीये मित्रांनो, यातूनच घडत असतात. पाच चंदू बोर्डे सरांची आपण कहाणी जरूर ऐकली असेल. यावेळेला मात्र पहिला चेंडू होता मॅन इन फॉर्म, या ठिकाणी संघाला हॅप्पी करून जातोय. पहिल्या चेंडूवरती घणा गाते प्रहार, चेंडू लॉंग ऑफ सीमारेखा बार चौकार. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चौकारानं सुरुवात केली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला, स्मॅश संघानं प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीवरती असणारा विश्वास, कारण या स्पर्धेतली सर्वोच्च सांघिक धावसंख्या कालच्या दिवसभरातील स्मॅश संघाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 62 धावा 5 षटकांमध्ये या संघानं या स्पर्धेमध्ये उभारल्या. परंतु आज जर आपण पाहिलं तर रॉयल कळंबोली संघानं मात्र 4 षटकात तब्बल 90 धावांचा रतीब उभारत असताना सेमीफायनलच्या सामन्यामध्ये थेट मेगा फायनलचे दरवाजे मात्र उघडे केले. या ठिकाणी मेगा फायनलची लढत आपण मैदानावरती पाहतोय. वेळ जरूर घेतला जातोय. हॅपी सिंग या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला सर्वाधिक यशस्वी फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन द नीज आला आहे, जो या खेळाडूचा ट्रेडमार्क शॉट आहे. परंतु उंची दिली गेली सुरेश मुनीम, पण सुरेश मुनीमला देखील आपण काही दिवसांपूर्वी उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या 4 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला देखील आपण पाहिलं, म्हणजेच फिरोजिया ट्रॉफी सर्वाधिक रकमेची ती दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी पाहिली. यावेळेला मात्र थोडासा शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिसकम्युनिकेशन होत आहे. संधी आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे, इथून मात्र परतावं लागेल. पहिला फलंदाज गमावलाय तो स्मॅश संघानं. या ठिकाणी आपण पाहतोय संघनायक जगराज सिंग संधू अर्थातच जागो मैदानाच्या आतमध्ये. पण आमचे सर्व आयोजक मैदानाचा फेरपटका घेत असताना या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी घेतली गेलेली मेहनत, भरतजी नारायणवर साहेब असतील, संजयजी मोठे साहेब असतील, सुधीरजी ठुमरे साहेब असतील, त्याचबरोबर सचिनजी किकण साहेब असतील, आणि आणखीन एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय अजितजी भानुसे साहेब असतील. या आयोजकांनी आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने जी मेहनत घेतली गेली या क्रिकेटच्या स्पर्धांसाठी, खऱ्या अर्थानं यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल करत असताना ही क्रिकेटची स्पर्धा मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या दरम्यान ज्या मान्यवरांचं शुभागमन, तर आपण पाहतोय यावेळेस मात्र व्यासपीठावरती शुभागमन झालंय. सन्माननीय विद्याधर नामपल्ली साहेबांचं मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. खऱ्या अर्थानं IPS या मराठी चित्रपटाचे ते दिग्दर्शक आहेत. स्वराज्य जननी जिजामाता, ताराराणी, छत्रपती संभाजी, 4 दिवस सासूचे, अभिर गुलाल, या आणि इतर 10 ते 15 मालिकांमधून महाराष्ट्रामध्ये घराघरात आणि कानाकोपऱ्यात पोहोचणारं अभिनय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय विद्याधर नामपल्ली साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती होत आहे. अभिनय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व विद्याधर नामपल्ली साहेबांचं मात्र या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचा देखील येतोची स्वागत सन्मान. मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भरतजी नारायणवर साहेब यांचं मात्र शुभ असते हा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर
राजमाता अहिल्यादेवी ग्रुप कळंबोली अध्यक्ष सतीशजी दायगुडे साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र हा स्वागत सोहळा या व्यासपीठावरती जोरदार टाळ्या मित्रांनो जाऊ द्या. अभिनय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलेला विद्याधर नामपल्ली साहेबांचं मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊयात पुन्हा एकदा मेगा फायनल व्यासपीठावरती दिग्गज व्यक्तिमत्व उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आपण पाहिले, राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व आपण पाहिले, शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावरती पाहिले आणि आता मात्र अभिनय क्षेत्रातील व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आपल्याला विद्याधरजी नामपल्ली साहेबांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धांच्या आयोजकांचं हे यश आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं व्यासपीठावरती मान्यवर मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतात. जाऊयात मैदानाच्या दिशेने. एकूण धावा धाव फलकावरती आल्यात, सहा धावा. पण पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला जरूर, परंतु त्यानंतर मात्र इथे थोडीशी चूक होती आहे. क्षेत्ररक्षक पॉईंटचा चेंडू मिस करतोय. आज पुन्हा एकदा मी उल्लेख करेन की रॉयल कळंबोली संघाचा जो क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे, स्टँडर्ड जो आहे, जो आत्तापर्यंत इतकी वर्ष आपण कळंबोली क्रिकेटमध्ये पाहिलं, तो थोडासा कुठेतरी विवडेन की आजचा दिवस जरूर नोंद केला जाईल. आणि या दरम्यान आपण पाहतोय आणखीन एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व डॉक्टर सागर लकडे साहेबांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालंय. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या विभागातील गोरगरीब रुग्णांचं त्यांच्या माध्यमातून सेवा दिली जाते. एक छोटीशी डिस्पेन्सरी आपण त्यांची क्लिनिक आपण त्यांचं या ठिकाणी नक्कीच पाहतो आणि या माध्यमातून समाजसेवा देखील त्यांच्या हातून घडते. गोरगरीब रुग्णांचं मात्र त्या ठिकाणी अल्पदरामध्ये सेवा त्यांना दिली जाते, त्यांची आरोग्याची काळजी घेतली जाते, असं एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व यावेळेस डॉक्टर सागर लकडे साहेबांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन. आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं आयोजक जर आपण पाहिलं मोठ्या संख्येनं आयोजक आहेत, दत्तकृपा मित्रमंडळ कळंबोली असेल, भरतजी नारायणवर साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार वर्ग असेल, याने मात्र खूप सारी मेहनत या स्पर्धांसाठी घेतली. अनेक अडचणी या स्पर्धेच्या माध्यमातून आल्या, परंतु या सर्व अडचणींवरती मात करत असताना मात्र ही स्पर्धा यशस्वीतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मेगा फायनलची लढत मित्रांनो या मैदानावरती अनुभवली जाते. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर. पहिला फलंदाज जरूर या ठिकाणी गमावलाय. इनॅट नंबर 3 अविनाश मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा इनेट नंबर 4 आहे अविनाश. दोन फलंदाज या ठिकाणी नक्कीच गमावले गेलेत. जागो देखील बाद झालेत संघनायक. काल जर आपण पाहिलं संपूर्ण दिवसभर जागो या ठिकाणी उपलब्ध नव्हते, परंतु संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला आणि थेट नांदेड होऊन या ठिकाणी या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी मात्र त्यांची उपलब्धता आपल्याला पाहायला मिळाली. परंतु संघनायकाला साजेसा खेळ मात्र या मैदानावरती करता आला नाही. पा बरेच असे खेळाडू असतात की ज्यांचं संघामध्ये असणं हे संघासाठी प्रेरणादायी असतं, संघासाठी एक एनर्जेटिक असतं. आणि जागो हा त्यापैकीच एक असा संघनायक आहे की ज्याचं केवळ संघामध्ये असणं पण कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी इतर खेळाडू आहेत. हॅपी सिंग जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कालपासून जर आपण पाहिलं तर हॅपी सिंगने आपला थोडासा जो विवडेन की खेळाचा जो पॅशन आहे तो थोडासा बदलला आहे, कारण जबाबदारीपूर्ण फलंदाजी करताना काल संपूर्ण दिवसभरामध्ये या खेळाडूला पाहिलं आणि हॅपी सिंगने ओळखलंय. नाणेफेकीचा कौल जिंकून जर आपण प्रथम फलंदाजी घेत असाल तर एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती उभारणं देखील तितकंच महत्वाचं आहे. अंकित रावत अद्याप या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. अविनाश जाधवला जरूर प्रमोट केलं गेलंय. तर लेगबायचा या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. पॅड वरती हा चेंडू आदळलाय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. एकूण धावा संख्येचा विचार केला, षटक क्रमांक 2 भावेशच्या हातामध्ये अ मॅन विथ अ गोल्डन आर्म म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे. आणि निर्णायक क्षणाला नेहमी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून संघाला सावरण्याचं काम जो गोलंदाज सातत्यानं आपल्या संघासाठी करतोय. यावेळेला मात्र सिंगल आले. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंड कडे आहे फलंदाज. खराब फेकी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामधली चूक आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट थ्रो येणं अपेक्षित होतं, इथे मात्र वन बाउन्स थ्रो आला आणि तो देखील दिशाहीन थ्रो आला. त्यामुळेच की काय या ठिकाणी दोन धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. या दोन धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू असताना 2 गडी बाद 11 धावा धावफलकावरती. पण हॅपी सिंगला एक्सलरेट करावं लागेल इथून, कारण नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय
आणि धावसंख्येचा वेग वाढवण्याची संपूर्णपणे जबाबदारी जर कोणाच्या खांद्यांवरती असेल तर ती हॅपी सिंग. यावेळेला मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू स्लॅश केलाय चेंडूला, प्रोटेक्शन आहे डीपमध्ये, पण क्षेत्ररक्षणाची सजावट मात्र ज्या पद्धतीची आहे त्या प्रकारची गोलंदाजी यावेळेस मैदानावरती केली जाते. ही खऱ्या अर्थानं ओळख आहे रॉयल कळंबोली संघाची, कोणत्या फलंदाजांचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे, कोणता फलंदाज कोणत्या झोनमध्ये जास्त खेळतो, त्याच्या फलंदाजाची शैली काय, यानुसार मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. आणि इथे अविनाश जाधव ज्याला प्रमोट केल्या गेल्या, पण अंकित रावतची ही जागा युनाइट नंबर 4 किंवा 3, परंतु जागो संघामध्ये पुन्हा एकदा आलाय, त्यामुळे कदाचित अंकित रावतला अंतिम षटकांसाठी या ठिकाणी रोखून ठेवलं. यावेळेला बिग हिट येतो आहे आणि अविनाश जाधवला मिळालेली संधी, परंतु या संधीला मात्र कन्वर्ट करता आलं नाहीये, झेल पूर्ण केला जातोय. आणखीन एक फलंदाज गमावलाय तो स्मॅच संघानं. या ठिकाणी आणखीन एक फलंदाज मात्र गमावलाय, तिसरा फलंदाज बाद झालाय जो निर्णय घेतला गेला होता. पण संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू तितक्याशा वेगानं ट्रॅव्हल करत नाही, पण तो इथे मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. बिग विकेट, हॅपी सिंग बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक फलंदाज गमावलाय तो स्मॅच संघानं. या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज बिग विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिली, हॅपी सिंग द मॅन इन फॉर्म यावेळेला मात्र तंबूच्या आश्रयाला, परंतु अंकित रावत इन ॲट नंबर 5 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण या दोन फलंदाजांना मात्र अंतिम चेंडूपर्यंत मैदानावरती तग धरून फलंदाजी करावी लागेल. जो निर्णय घेतला गेला होता नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर, तो निर्णय जर योग्य ठरवायचा असेल तर मात्र या दोन खेळाडूंना तब्बल 4 षटकं मैदानावरती उभारावं लागेल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी होते समाप्त आणि या स्पर्धेच्या आयोजकांचं खऱ्या अर्थानं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की या स्पर्धेच्या माध्यमातून मला समालोचन करण्याची संधी दिली, आपण या स्पर्धेमध्ये मला निमंत्रित केलं, समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणखीन एक कार्यक्रम या ठिकाणी नक्कीच आहे जो कव्हर करण्यासाठी नक्कीच आम्हाला या ठिकाणून प्रस्थान करावं लागेल, त्यामुळे मी या स्पर्धेच्या आयोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जसा खेळाचा पुढील 2 षटकांचा खेळ सुरू होईल, मायक्रोफोनवरती आमच्यासमोर जुडले जातील या खेळाच्या पूर्वार्धामध्ये योगेश वाघ आणि तदनंतर मात्र खेळाच्या उत्तरार्धामध्ये श्रीकांत मुळीक. हॅलो, धावसंख्या आहे यावेळेस धावफलकावरती 13, 4×13 ही धावसंख्या आहे स्मॅश स्पोर्ट क्लब या संघाची. या दरम्यान आमचे गुरुवर्य ज्यांच्या माध्यमातून आम्ही समाजात शिकलो असे आमचे गुरुवर्य यांचा सत्कार करतायत आदरणीय आजच्या या पूर्ण आयोजक क्रिकेटचे आयोजक आदरणीय भारतदादा नारनवर यांच्या शुभ हस्ते यावेळेस प्रेमाची शाल या कार्यक्रमाची गोड आठवण भेट आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा इथे सत्कार केला जातोय. तर पुन्हा आपण वळूया मेगा फायनलचा सामना यावेळेस आपण पाहतोय. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 मधील हा मेगा फायनलचा सामना यावेळेस बघितलं तर आता मात्र काहीशी थोडीशी पडझड पाहायला मिळते. ती यावेळेस
स्मैश स्पोर्ट क्लब कड़म संघा विचार केला तर लोकेश संघ नाणेफेक जिंकली होती ती स्मैश स्पोर्ट क्लब कळमुली या संघाने आणि प्रवाहाच्या सर म्हटले होते प्रवीण सर की प्रवाहाच्या उलट दिशेने यावेळेस आता मला निर्णय घेतला गेला म्हणजेच नाणेफेक जिंकत प्रथम स्वीकारली ती फलंदाजी परंतु त्या फलंदाजीचा मात्र जो विचार केला धावसंख्या धावफलकावरती मात्र आता पाच गडी बाद 13 ही धावसंख्या आहे विचार केला प्रवीण सर मागच्या जो सामना झाला होता सेमीफायनलचा सामना त्यामध्ये 90 धावा मात्र कुठल्या होत्या त्या यावेळेस मात्र रॉयल स्पोर्ट क्लब कळमुली संघाने परंतु जर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव चषक 2022 हा जर तुम्हाला जिंकायचा असेल म्हणजे स्मॅश स्पोर्ट क्लब कळमुली या संघाला तर मग मात्र किमान जास्तीत जास्त धावा यामध्ये धावफलकावरती धावा लागवावे लागणार या दरम्यानचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा प्रॉपर ब्लॉक होल ज्याला म्हणतात तो यावेळेस हा चेंडू परंतु पंचांकी टाकला कटाक्ष पंचांचा निर्णय येतोय तो मात्र लेग बाईज च्या माध्यमातून म्हणजे लेग बाईजच्या माध्यमातून मात्र मिळते ती एक धाव या एका धावचं समीकरण मात्र एक ने वाढतंय धावसंख्या जाऊन थांबते ती 14 घरामध्ये परंतु या 14 धावा जमा करण्याकरिता स्मॅश स्पोर्ट क्लब कळमुली या संघाला गमावे लागले ते आता मात्र जवळपास आघाडीचे 5 फलंदाज क्रमांक 6 वरती खेळतोय तो फलंदाज अंकित तर 7 वरती खेळतोय फलंदाज इनॅट नंबर सौरभ या दरम्यानचा बघा निर्धाव चेंडू म्हणजे प्रवीण सर विचार केला तर प्रत्येक निर्धाव चेंडू हा आता मात्र दबाव निर्माण करणारे तो स्मॅश स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर षटक क्रमांक 3 आता मात्र प्रगती पथावरती आहे या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत यावेळेसचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा टप्पा पाडल्यानंतर कायसा बाहेर निघाला चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने बॅटना खेळायचा होता परंतु चेंडू जातोय तो कव्हर पॉईंटच्या रिझल्टमध्ये आणि क्षेत्ररक्षक संदीप आता मात्र एक सोप्पा झेल पूर्ण करतोय आणि याच बरोबर स्मॅश संघाला लागलेला हा 6वा मोठा हादरा आणि एक संधी जरूर मिळते ती मात्र मिळते ती डीजे एसके साऊंड्स यांना धन्यवाद धन्यवाद डीजे ज्यांच्या नावाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव चषक 2022 ही संकल्पना आता मात्र असं उतरवली याच चषकाचा हा अंतिम दिवस अंतिम दिवसातील मेगा फायनलचे हाय व्होल्टेज मुकाबला यावेळेस आपण मात्र पाहतोय तो खेळपट्टीवरती रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध स्मॅश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघादरम्यान 4 षटकांचा हा सामना असणार आहे परंतु विचार केला तर नाणेफेकीचं पहिलं युद्ध जिंकलं होतं ते स्मॅश स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने आणि फलंदाजी मात्र स्वीकारली परंतु काही पडझड आपला आता मात्र आपणासह पाहावयास मिळाली धावसंख्या धावफलकावरती मात्र 15 धावसंख्या धावफलकावरती मात्र 6 गडी बाद झालेले आहेत यावेळेचा चेंडू बघा हलक्या स्टेअर केला चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जिथे एक धाव आता मात्र मिळते चेंडू खाली येतोय तो क्षेत्ररक्षक संतोष मधने चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मात्र फलंदाज धावून एक धाव पूर्ण करतोय आणि याच बरोबर षटक क्रमांक 3 इथे होते सांगता या षटक क्रमांक 3 सांगता झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 16 धावसंख्या 6 गडी बाद तर या दरम्यान या पुढील सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे मित्र श्रीकांत मुळीक यांना हॅलो धन्यवाद तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना घेऊन चलतो या मैदानावरती एकीकडे युद्ध पाहतोय आपण एकीकडे पाहिले तर रॉयल संघ आणि दुसरीकडे पाहतोय स्मॅश संघ स्मॅश संघानं प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी घेतली आणि फलंदाजी घेतलेला हा निर्णय कुठेतरी चुकीचा असावा कारण मी म्हणे चॅलेंज स्वीकारलंय कारण प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा संघ आहे आणि आमच्या या संघासमवेत या ठिकाणी नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारत असताना मी म्हणे पहिल्या 3 षटकामध्ये नांगे टाकल्याप्रमाणे आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय
पूर्णशा बॅकफूट वरती या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण मैदानावरती हर एक खेळाडू येतोय हजेरी लावण्याचं काम करतोय. तू चल मी आया आला भरत गेला परत, केवळ आणि केवळ या मैदानावरती हजेरी लावण्याचं काम करतोय डीजे ऑपरेटर. धन्यवाद धन्यवाद. कारण बघा या ठिकाणी जबरदस्त संगीत देखील वाजवलं जात आहे, गाणं देखील वाजवलं जात आहे, यळकट यळकट जय मल्हार. आणि मैदानाच्या तर चहूबाजूंनी जर कटाक्ष नजर टाकली ना तर या मैदानाला एक विशेष आकर्षण यावं याकरता देखील आयोजकांनी मैदानाच्या चहूबाजूंनं पिवळे वादळ पिवळे पडदे देखील या ठिकाणी आखलेत. अहिल्यादेवी चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय, कारण जी रणरागिणी होत्या त्यांच्या नावानं देखील ही स्पर्धा खेळवण्यात येते, कारण अगदी 10 ते 12 वर्षाच्या असताना त्या विवाहबंधनामध्ये अडकल्या. तदनंतर आपण पाहिलं 29 वर्षामध्येच त्यांच्या पतीचं या ठिकाणी देहांत झालं. त्यानंतरचा कालखंड जर पाहिला आपण तर खूप खडकर प्रवास, आणि या खडकर प्रवासा न डगमगता या रणरागिणं उभारलेलं हे साम्राज्य आज देखील आपण पाहतोय. अगदी उल्लेखनीय कामगिरी त्यांची पाहायला मिळते. त्यांच्याच नावानं ही आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. अवांतर चेंडू पाहायला मिळतोय, 17 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. पूर्णपणे बॅकफूटवरती ढकललं गेलं आहे, कारण मी म्हणेल ही फायनलची ग्रँड फिनाल आहे, सामना कसा असावा. परंतु या सामन्यामध्ये मी म्हणेल पूर्णशा निराशा केली जगराज सिंग सिंधू अर्थात जागो यांच्या संघानं, कारण पाहिलं तर चौथ्या षटक आणि चौथ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 17 धावा असं वाटलं होतं. ग्रँड फिनाले फायनलचा सामना हा अतिशय चांगला होईल, हृदयाची धडकन निर्माण करणारा सामना पाहायला मिळेल. परंतु कुठेतरी एक चुकीचा निर्णय, कारण शतरक नाणेबिके जिंकल्यानंतर प्रथमतः शतरकचं स्वीकारण्याऐवजी फलंदाजी स्वीकारली, आणि हेच मी म्हणेल कुठंशी अंगलट आलंय. पंचांनी पुन्हा एकदा या ठिकाणी अवांतर चेंडू घोषित केलाय, 18 धावा धावपलकावरती तब्बल 7 मोहरे गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय रॉयल संघाला. आणि रॉयल संघाचा इतिहास मी म्हणाल येणाऱ्या क्रीडा रसिकांना सांगायची गरज नाही आहे, कारण रॉयल संघाचा दबदबा या मैदानावरती एवढा आहे की या हंगामामध्ये तब्बल 8 विजय संपादित करण्याचा मी म्हणेल या संघाच्या नावावरती या ठिकाणी विक्रम आहे तो रॉयल संघाच्या. आणि तो संघ पुन्हाशा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून दिमागदार पद्धतीनं या मैदानावरती कामगिरी करतोय. काय देखणी आणि उल्लेखनीय कामगिरी आजच्या दिवसामध्ये, दिवसभर जर पाहिलं संतोष बद्नेनं प्रभावित केलं, परेश कडकडे विशेषतः प्रभात तंबोरेनं काय या आजच्या दिवसामध्ये उल्लेखनीय फलंदाजी केली आहे. पुन्हाशा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंचांनी पुन्हाशा एकदा या चेंडूला न्याहाळलंय पाहिलंय, अवांतर चेंडू घोषित केलाय. 19-20 धावा धापलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी संतोष बदनेच्या माध्यमातून अवांतर स्वरूपाचे या ठिकाणी चेंडू फेकले गेले जातात. तब्बल 4 चेंडू अवांतर स्वरूपाचे आपण अद्याप देखील पाहिलेत. रेवसी पाटेम करण्याचा प्रयत्न जरूर केलाय या चेंडूने, अंतर गाठणे म्हणजे केवळ गाठली उंची, आणि अंकित रावलला देखील परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद. 20 धावा धावपलकावरती आपण पाहतोय, केवळ मैदानावरती हजेरी लावण्याचं काम आपण पाहतोय फलंदाजांचं, कारण केवळ आणि केवळ 20 धावा धावपलकावरती. 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये या षटकातील अजून देखील काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नौका फलंदाज मैदानाकडे जरूर आगेकूच झालाय. संतोष बदने चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. वा जबरदस्त चेंडू फेकला गेलाय आऊट साइड द आऊट स्टंप. बघा या ठिकाणी निश्चितपणे फलंदाजाला दूरवर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो, इतकी सुंदर गोलंदाजी संतोष बदनेच्या माध्यमातून पाहायला मिळते. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय दत्तकृपा आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 अभिमानाची सन्मानाची स्वाभिमानाची स्पर्धा बघावं आणि बघतच राहावं, इतकी सुंदर स्पर्धा. कारण या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतो या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी बाकी,
कारण या स्पर्धेमध्ये विशेष खासियत राहिली आहे, कारण अनेक क्षेत्रातील पाहुणे मंडळी या मंचावरती पाहायला मिळाली, अगदी शैक्षणिक क्षेत्रातील असो अशा विविध क्षेत्रातील या ठिकाणी मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळाली. आणि या मान्यवरांच्या संगत हा रंगलेला क्रिकेटची रंगत, आणि यामध्ये पाहतोय आपण चौकार, आणि चौकारणीची संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 24-25 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं रॉयल क्रिकेट क्लब कळंबोली या संघाला. चोवीस चेंडू आणि 25 धावांचं या ठिकाणी एक सोपं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे म्हणजे रॉयल संघाला. बघायचं या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, कारण जो हा रॉयल संघ आहे ज्या संघाच्या नावावरती आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या आहे, तब्बल 90 धावा केवळ आणि केवळ 4 षटकामध्ये मिळवणं या अगोदर कोणत्याही संघानं या ठिकाणी उभारल्या नव्हत्या. उभारल्या होत्या त्या रॉयल संघानंच याच मैदानावरती 4 षटकामध्ये 89 धावा उभारल्या होत्या चालू हंगामामध्ये. पुन्हा एकदा याच हंगामामध्ये रॉयल संघानं 4 षटकामध्ये 90 धावा उभारल्यात, एक विश्वविक्रम. आणि या संघाचा अद्याप देखील इंटर कॉलनीतील कोणताही संघ या संघाचा विक्रम धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय, चला या ठिकाणी फलंदाज पाठवायचे. 24 धावा उभारून 25 धावांचं एक सोपं आव्हान जरूर या ठिकाणी पेलायचं आहे रॉयल या संघाला. या 25 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, सलामीवीर सलामीवीर आता मात्र मैदानाकडे आगेकूस करताना आपल्याला पाहायला मिळतात. इकडे पाहतोय प्रभात अंबोरे आणि दुसरीकडे पाहतोय रायझिंग स्टार ऑफ क्रिकेट रायगडचा टायगर परेश कडके. जबरदस्त खेळाडू आहे मित्रांनो, अल्पावधी कालावधीमध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील बनलेला हा खेळाडू, या मैदानावरती सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आपण पाहतोय परेश कडकेला. आज देखील या परेश कडकेने या मैदानावरती काय पहारदार खेळली, परंतु विशेष कौतुक करावं लागेल प्रभात अंबोरेचं, जो गेली कित्येक स्पर्धेपासून स्वतःच्या फॉर्मशी झगडत होता, तो त्याचा फॉर्म आज मात्र या चालू सामन्यामध्ये नव्हे तर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला हर प्रत्येक सामन्यामध्ये, ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्या त्यावेळी त्या संधीचं सोनं प्रभात अंबोरेनं आजच्या दिवसामध्ये केलं. तो प्रभात अंबोरे मैदानावरती आपण पाहतोय, केवळ आणि केवळ 25 धावांचं आव्हान गाठायचं आहे. निश्चितपणे या 25 धावा डिफेन्स केल्या जातील का, कारण या मैदानाचा आणखीन एक इतिहास आहे. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या मंचाकडे देखील रामदास शेबाळे बापू यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळतंय. पनवेल महानगरपालिका पनवेल महानगर प्रमुख शिवसेना रामदास शेबाळे बापू यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळतंय. जसं जसं आपण सागता समारंभाकडे बोलतोय तसं तसं पाहुण्यांची मांदी आळी देखील आपल्याकडे या व्यासपीठावरती आगेकूस होताना पाहायला मिळते. आणि या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये रंगणारा हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय.
निश्चितपणे या ठिकाणी ऑफ द बॅट या ठिकाणी बॅटीची कडा घेऊन जाणारा चेंडू होता. एका धावेने श्री गणेश केला आहे. निश्चितपणे रामदास शेबाळे बाप्पू आता मात्र शिव छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदन करून या ठिकाणी व्यासपीठावरती आगेकूस होतात. कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज असं या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगणारा हा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. पुण्यशिलक अहिल्यादेवी चषक 2022 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एका या धाबेनं संघाचं खातं खुलं केलंय. प्रभा तंबोरे फटका जरूर फसला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिली वहिली विकेट प्रभा तंबोरे बॅक टू पॅवेलियन. निश्चितपणे या ठिकाणी एक या धावसंख्येवरती पहिला वहिला मोहरा हा गारज झालाय प्रभा तंबोरेच्या स्वरूपात. अविनाश जाधव वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन आला. एक सोप्या धावांचा पाठलाग करत असताना काय गोलंदाजी करतोय. परंतु परेश कडके यानं क्षेत्रक्षणाची व्यूहरचना ओळखली आहे. कारण 30 yards हे सर्कल आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. आणि या षटकामध्ये केवळ आपल्याला 30 yards बाहेर चेंडू टोलवायचा आहे. आणि त्याच उद्देशानं परेश कडकेनं हा फटका लगवला. दोन धावा आणि या दोन धावेनं एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते 1-3 ही धावसंख्या पाहायला मिळते. 1-3 धाबा धापलकावरती आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम सामना मेगा फिनाले आपण पाहतोय. शेवटची लढत पाहतोय. सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 मध्ये रंगणार हा क्रिकेटचा थरार त्यातील हा अंतिम सामना. आणि अंतिम सामन्यामध्ये एक मापक धावसंख्येचा पाठलाग करत असताना परेश कडके पहिल्या षटकामध्ये देखील शांत पाहायला मिळतोय. अपील जरूर केली आहे. बघा अपीलमध्ये अतिउत्साह ज्यादा आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. आणि हेच पंचांनी ओळखलंय. आणि लेग बिफोर लेग बायच्या स्वरूपात एक धाव घोषित केली आहे, दंडित केली आहे. एका धाबेनं धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 1-4 ही धावसंख्या. अविनाश जाधव पहिलं षटक जरूर हातळतोय. जे पॉवर प्लेचं षटक आहे ना, अशा या षटकामध्ये अद्याप देखील मोठा फटका मारण्याची संधी प्राप्त करून दिली नाही आहे. कारण दोन्ही फलंदाजीने ओळखलंय, सावध पावित्र आखलाय. कारण धावसंख्येचा पाठलाग इतक्या मोठ्या करायचा नाही आहे. म्हणून ती काय हळूहळू का होईना, अगदी कासवाच्या गतीप्रमाणे डावाला आकार देण्याचं काम केलं जातंय. एक धाव जरूर मिळते. एका धावेनं 5 धावा या षटकातील अजून देखील शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी आहे. बघा शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती एखादा षटकार लगावेल का अंकुश. अविनाश पुन्हा एकदा या ठिकाणी या चेंडूवरती निर्धाव. ओहो या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर स्कोप उडवला गेलाय. चेंडू जातो सीमेरेषेपा. उत्तुंग षटकार. अकरा धावा धापलकावरती आपण पाहतोय. बघा परेश कडके शांत बसणाऱ्यांपैकी नाही आहे. तो इतका काळ शांत बसू शकत नाही आहे. म्हणूनच की काय शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती परेश कडकेनं आपले इरादे आपली ओळख तमाम क्रीडा रसिकांना दाखवून देतो. एक उत्तुंग गगनभेदी षटकार खेचून आणतोय आणि संघाला घेऊन जातोय तब्बल 1-11 या धावसंख्येवरती. गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अंकित रावत. नॉन स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय पाठीमागच्या सामन्यातील सुपर हिरो अर्थातच संतोष बदने. झेल 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 होता झेल सुटलाय मी म्हणेल जगराज सिंग सिंधू अर्थातच जागो यांच्या माध्यमातून.
संतोष शिंपतने या ठिकाणी याचा जर उल्लेख केला, पाठीमागच्या सामन्यामध्ये काय तुफानी ताबडतोब बल्लेबाजी पाहायला मिळाली. केवळ 12 चेंडूंमध्ये 45 धावा उभारण्यामध्ये यश प्राप्त केलं होतं. तोच संतोष मतने पुन्हा एकदा आक्रमण करतोय आणि षटकार खेचून आणतोय. संघाला घेऊन जातोय तब्बल 17 या धावसंख्येवरती. संतोष बदनेनं देखील एक आगळा वेगळा या ठिकाणी फटका रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय आणि एखाद्या फुग्यातील हवा काढून घ्यावी तशी अलगतरित्या या सामन्यातील हवा काढून घेतली आहे. आधी दुष्काळ, दुष्काळात 13वा महिना, कारण धावांचा ओघ पाहिला तर कमी आणि अशा परिस्थितीमध्ये अवांतर स्वरूपाच्या धावा 18 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. असं म्हणतात ना, घर फिरले की घराचे वारसे देखील फिरतात. त्याचप्रमाणे मी म्हणेल या सामन्यामध्ये देखील मी म्हणेल स्मॅश संघाची कुणाची नजर तर लागली नाहीये ना, अशा प्रकारे या ठिकाणी संघ पाहायला मिळतो. पूर्णशा बॅकफुटवरती ढकलला गेलाय रॉयल संघ. पूर्णशा या सामन्यामध्ये आपली पकड निर्माण करतोय. आणखीन एक दमदार, शानदार, दिमागदार चौकार खेचून आणतोय संतोष मदने. धावा केवळ आणि केवळ औपचारिकता, बाकी असं म्हटलं काय वागो ठरणार नाही आहे. संतोष मतने पुन्हा एकदा कार्पेट ड्रावच्या सह्यानं लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू टोलवतोय. 23 ही धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे आपण मैदानाच्या चहूबाजूंनी जर नजर टाकली, लाईट्स देखील ऑन झाल्यात, म्हणजे अंधार होत चालला. दिवा पाहिजे या महाराष्ट्राला, पुन्हा एकदा शिवबा पाहिजे. आणि असे या परिस्थितीमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगणारा क्रिकेटचा सामना निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 24. अजून देखील एका धावेची गरज आहे. पंच बघा, हे आहेत क्रीडा रसिक, हे वेडे क्रीडा रसिक आहेत. आणि त्यातली त्यात मी म्हणेन छोटी छोटी मुले अतिशय खतरनाक आहेत. कारण सामना कोणी जिंको हरो, परत मैदानावरती जायचं आणि ज्या एष्ट्यात त्या उचलायच्या पळून घेऊन जायचं, म्हणजे एक क्रिकेट लहानपणाचं आणि क्रिकेट वेडे आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. केवळ एक आठवण देखील या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे लहानपणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. केवळ औपचारिकता बाकी, एका धावेची गरज आहे. आणि ती एक धाव कशा पद्धतीने काढली गेली जाईल, शिक्कामोर्तब करण्यासाठी केवळ एका धावेची गरज आहे. आणि तो शिक्कामोर्तब कशा पद्धतीने केला जाईल, संतोष मतने ऑन स्ट्राईकवरती आहे आणि शिक्कामोर्तब केला गेलाय आणि ही विजयाचा चौकार विजेता ठरलाय. पुन्हा एकदा किंग ऑफ द कॉलनी रॉयल रॉयल संघाचं खूप खूप अभिनंदन. तर पराजित उपविजेता स्मॅश संघाचं देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय.